एके दिवशी सकाळी विश्वासघातकी लांडगा जंगलात शिकार करत असताना त्याला एक सारस कुटुंब आकाशात उडताना दिसलं. त्याने टेकड्यावर घरटं बांधलं होतं आणि या घरट्यात त्यांची अंडी होती हे त्याला माहित होतं आणि त्यावरून त्याला एक कल्पना सुचली. मला कळलं की काय खायचं आहे. सारसाची अंडी, पण मला त्या टेकडीवर कसं जायचं याचा विचार करायचा आहे. आणि त्या घरट्यात एक लहानस बदकाच पिल्लू होत जे शांतपणे झोपलं होत. त्याच्या सारस भावाने त्याला उठवण्यासाठी बेल वाजवली. अरे उठ बदका. बदकाच पिल्लू उठलं आणि विचारू लागलं. ओ काय चाललंय. अरे आम्ही उडायला चाललो आहोत आणि हो मध्ये झोपून जाऊ नकोस हा, नाहीतर लांडगा तुला खाऊन टाकेल. लांडगा? होय, कारण तू आमच्या सारखा उंच उडू शकत नाहीस ना. चल आम्ही निघतो, नंतर भेटूया, बाय बाय. पण त्यांना हे माहित नव्हतं की विश्वासघातकी लांडगा त्यांना आधीच पाहत होता आणि योजना आखत होता. जेव्हा सारस भावंड आकाशात उडाले तेव्हा बदकाच्या पिल्लाने त्यांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला. तो त्याचे लहानसे पंख फडफडवू लागला. त्याला आशा होती की तो एक दिवस उडू शकेल, पण त्याच्या सरावात व्यत्यय आला जेव्हा त्याला झुडपामध्ये काहीतरी चमकताना दिसलं. अरे ते काय? त्याने पाहिलेली चमकदार गोष्ट म्हणजे लाल बुटांची जोडी होती. हे किती सुंदर आहेत, पण ते माझ्या पायात बसतील का? लाल बूट घालून तो जमिनीवरून वर उचलला गेला आणि क्षणभरातच उडू लागला. हा हा, मी उडत आहे, मी उडत आहे. बदकाचं पिल्लू लगेच सारस कुटुंबांच्या मागे मागे गेलं. अरे बघा, बदकाचं बाळ आलं आहे. अरे वा, तू एवढा उंच कसा काय आलास? माझ्या जादूच्या लाल बुटांबद्दल धन्यवाद. पहा. खाली लांडगा त्यांना पाहत होता. तो खूप चकित झाला होता. जादू, लाल शूज, आता माझ्याकडे एक उत्तम योजना आहे. रात्री जेव्हा सारस कुटुंब आणि बदकाचं पिल्लू झोपलं असताना लांडगा हळूच त्यांच्या जवळ आला. लाल शूज अगदी अंधारातही चमकत होते आणि त्याने आपले पंजे उगारले आणि ते दोरीने ओढून घेतले. उद्या सकाळ होताच मी एका सारसाच्या अंड्याचं ऑमलेट खाणार. सकाळचा सूर्य उगवल्याबरोबर बदकाच्या पिल्लाला जाग आली, पण त्याच्या शेजारी त्याचे लाल शूज दिसले नाही तेव्हा तो घाबरला. अरे बापरे, माझे शूज, माझे जादूचे शूज इथे नाहीत, आता मी कसा उडणार? बदकाचे बाळ आई सारस आणि त्याच्या भावंडांना शोधण्यासाठी धावत होता. आई सारस, माझा भाऊ, कुठे आहेस तू? पण तो त्यांना कुठेही सापडला नाही. मी माझ्या शूज शिवाय उंच उडू शकणार नाही. बदकाचं बाळ दुःखाने रडत असताना त्याला विश्वासघातकी लांडगा डोक्यावरून उडताना दिसला. यो हो हो हो, मी उडतोय. सारसाचे अंड मी येतोय, नाश्त्याची वेळ झाली आहे. अरे माझे शूज, लांडग्याने माझे शूज चोरले. बदकाच्या बाळाने लांडग्याच्या मागे जायचा प्रयत्न केला, पण त्याच्या लहान पंखांमुळे तो त्यांच्यापर्यंत पोहोचू शकला नाही आणि तो पुन्हा जमिनीवर पडला. मला विश्वासघातकी लांडग्यापासून अंडी वाचवायची. मी उडू शकलो असतो तर. लांडगा जादूच्या शूज सह घरटात उतरला आणि कर्कोच्याच्या अंड्यांकडे पाऊल टाकलं. बदकाचं बाळ त्याला एक एक करून अंडी मिळवण्याचा प्रयत्न करताना पाहत होत. सारसची अंडी धोक्यात आहेत, मी लांडग्याला अडवायला हवं. बदकाच्या बाळाने आपले सर्व धैर्य एकवटलं आणि शक्य तितके पंख फडफडवले. अंडी, मला अंडी वाचवायला हवीत. शेवटी बदकाचं बाळ उडत होत, आकाशात उंचावर उडत होत पहिल्यांदाच. मी उडत आहे, होय
मी उडू शकतो. बदकाचं बाळ उतरलं आणि लांडग्यावर चढलं. त्याने जादूचे शूज धरले आणि लगेच ओढले. इवल्याशा बदका शूज. त्याच क्षणी सारस कुटुंब त्वरेने बदकाच्या बाळाकडे आलं आणि रागाने लांडग्याला घरट्यापासून दूर नेलं. विश्वासघातकी लांडगा खाली चिखलात पडला. वाचवा मला. सारस कुटुंबाने अंडी वाचवल्याबद्दल बदकाच्या बाळाचे आभार मानले. आता तू आमच्या सारखाच उंच उडू शकतोस. हो खरंच. मग आता कुटुंब म्हणून एकत्र उडायची वेळ आली आहे मुलांना. बदकाच्या बाळाला खूप आनंद झाला की तो उडू शकतोय आणि त्या दिवसापासून त्याला समजलं की त्याने कधीही प्रयत्न करणं थांबवू नये आणि त्याला जादूच्या शूजची गरज नाही. त्याला फक्त धैर्य आणि चिकाटी हवी होती. त्यामुळे बदकाचं पिल्लू हे एकमेव शूर बदक बनलं जे आकाशात सारसांसह